नमस्कार, श्री स्वामी समर्थ सर्वांना। व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर का चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका। तर बघा, श्रावण महिन्यातील आज संकष्टी चतुर्थी आहे आणि श्रावण महिन्यातील सर्वात मोठी ही संकष्टी चतुर्थी आहे। या संकष्ट चतुर्थीला अनन्यसाधारण महत्त्व आहे। तर आजच्या या चतुर्थीच्या दिवशी आपल्याला मुलांसाठी घरात एक उपाय करायचा आहे। तर आपल्याला कापूरसोबत ही एक वस्तू घरामध्ये जाळायची आहे। आपल्या हिंदू धर्मामध्ये संकष्टी चतुर्थीला विशेष महत्त्व आहे। बघा, पंचांगानुसार दर महिन्याला कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला संकष्टी चतुर्थी व्रत केले जाते। संकष्टी चतुर्थी भगवान गणेशांना समर्पित आहे। गणेश पुराणानुसार संकष्टी चतुर्थीला विधिवत पूजन आणि व्रत केल्याने भगवान गणपती लवकर प्रसन्न होतात। या व्रताच्या प्रभावाने भक्तांना सर्व मनोकामना पूर्ण होतात। सध्या श्रावण मास सुरू असून श्रावणात येणारी संकष्टी चतुर्थी ही विशेष आहे आणि म्हणूनच आपल्याला या दिवशी आपल्या मुलांसाठी एक हा उपाय करायचा आहे। या उपायाने तुमच्या मुलांवर असलेले सर्व विघ्न हे नष्ट होणार आहे। मुलांवर असलेल्या अडचणी ह्या नष्ट होणार आहे। किंवा मुलं जर का आजारी पडत असेल, मुलं किरकिर करत असतील, मुलं तुमची लहान असो मोठे असो, कोणत्याही मुलांसाठी तुम्ही हा उपाय करू शकतात। आता बघा, जर का तुमच्याकडे तुमचे जर का एकापेक्षा अधिक मुलं असतील, म्हणजे दोन मुलं जर का असतील, तर त्यांच्यासाठी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकतात। उपाय तुम्हाला एकदाच करायचा आहे। फक्त तुम्हाला उपाय करताना तुम्हाला दोन्ही मुलांसाठी इच्छा मागायची आहे। तुम्हाला दोन्ही मुलांसाठी हा वेगवेगळा उपाय करण्याची गरज नाही आहे। तर आज संकष्टी चतुर्थीला तुम्हाला गणपती बाप्पांची विधिवत पद्धतीने पूजा करायची आहे। गणपती बाप्पांना तुम्हाला पाण्याने अभिषेक घालायचा आहे आणि हे अभिषेक केलेलं पाणी तीर्थ स्वरूपातलं पाणी तुम्हाला तुमच्या मुलांना प्यायला द्यायचं आहे। यामुळे तुमच्या मुलांच्या बुद्धीत विकास होणार आहे, तुमच्या मुलांच्या बुद्धीत प्रगती होणार आहे। याचबरोबर तुम्हाला गणपती बाप्पांना आज एक लाल फूल अर्पण करायचं आहे। जास्वंदाचं लाल फूल मिळालं तर ते तुम्ही अर्पण करा, किंवा मग कोणत्याही लाल कलरच्या फुलाला तुम्ही अर्पण करू शकतात। तुमच्याकडे जर का दुर्वा असतील तर दुर्वा तुम्ही आवर्जून गणपती बाप्पांना अर्पण करा। याचबरोबर गणपती बाप्पांना आज तुम्ही एखादा गोडाचा नैवेद्य पण दाखवायचा आहे। तुम्हाला शक्य झाल्यास तुम्ही मोदकाचा नैवेद्य दाखवू शकतात, किंवा मग तुम्ही गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखविला तरी चालणार आहे। आता हा उपाय काय करायचा आहे, तर बघा, हा उपाय तुम्हाला संध्याकाळी करायचा आहे। ह्या उपायासाठी तुम्हाला एक खोबऱ्याची वाटी लागणार आहे। तुम्हाला खोबऱ्याची वाटी ही चांगली बघून घ्यायची आहे, कुठे तुटलेली घ्यायची नाही किंवा खराब झालेली खोबऱ्याची वाटी घ्यायची नाही। कारण आपण हा उपाय देवापुढे देवासाठी करणार आहे आणि आपल्या मुलांसाठी करणार आहे। आणि याचबरोबर तुम्हाला कापूर घ्यायचा आहे। तुमच्याकडे भीमसेनी कापूर असेल तर तुम्ही भीमसेनी कापूर आवर्जून वापरा, आणि जर का भीमसेनी कापूर नसेलच तर तुम्ही तुमच्या घरामध्ये जो कापूर वापरतात तो कापूर तुम्हाला घ्यायचा आहे। तुम्हाला कापराच्या 5 वड्या घ्यायच्या आहे। संध्याकाळी तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये देवासमोर बसायचं आहे। बघा, तुम्ही हा उपाय संध्याकाळी करणार आहे त्याच्या अगोदर तुम्हाला स्वच्छ हातपाय धुवून घ्यायचे आहे। यानंतर तुम्हाला तुमच्या देवघरात देवापुढे बसायचं आहे। तुम्हाला खोबऱ्याची वाटी घ्यायची आहे, तुम्हाला एक प्लेट घ्यायची आहे, प्लेटमध्ये तुम्हाला ही खोबऱ्याची वाटी ठेवायची आहे। यामध्ये तुम्हाला 5 कापराच्या वड्या टाकायच्या आहेत। आता भीमसेनी कापूर असेल तर भीमसेनी कापूर हा मोठा असतो, मग तुम्ही तुमच्या अंदाजाने थोडासा कापूर त्यामध्ये टाकू शकतात। त्यानंतर तुम्हाला हा कापूर जाळायचा आहे। हा कापूर जाळायचा आहे आणि तुम्हाला तुमच्या ज्याही काही इच्छा असतील, मुलांच्या ज्याही काही अडचणी असतील त्या तुम्हाला सांगायच्या आहे। तुमची दोन मुलं असतील तर तुम्ही दोन मुलांसाठी ज्या काही अडचणी असतील त्या सांगायच्या आहे। तुमच्या मुलांवर कुठले विघ्न असतील, संकटे असतील तर ते दूर व्हावेत असं तुम्हाला बोलायचं आहे। या अग्नीमध्ये ती संकटे ती विघ्न दूर होऊ देत असं तुम्हाला गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे। किंवा मुलांची प्रगती होत नसेल, किंवा मुलं किरकिर करत असतील, कुठली नजरबाधा झाली असेल, कुठले दोष वास्तुदोष असतील, किंवा मुलांना कुठले दोष लागलेले असतील, तर ते दोष नष्ट होऊ दे, या अग्नीमध्ये ते भस्म होऊ दे असं तुम्हाला गणपती बाप्पांना सांगायचं आहे। आणि तुम्हाला ओम विघ्नहर्ते नम या मंत्राचा जप करायचा आहे। बघा, जोपर्यंत हा कापूर जळत नाही तोपर्यंत तुम्हाला ओम विघ्नहर्ते नम, ओम विघ्नहर्ते नम या मंत्राचा सतत जप करायचा आहे। बघा, आपले गणपती बाप्पा हे बुद्धीची देवता आहे, त्याचप्रमाणे विघ्नहर्तासुद्धा आहे, म्हणजे ते आपल्यावर असलेली विघ्नसुद्धा दूर करतात। त्याचबरोबर संकटमोचनसुद्धा आहे, म्हणजे जीही काही संकटं आपल्याला येतात ती आपल्यावर संकटं येत नाही, किंवा आलेली संकटांचा प्रभाव आपल्याला कमी पडतो, आपल्यावर कमी होत असतो। त्यासाठी हे उपाय आपल्याला करायचे आहे। हा उपाय तुम्ही प्रत्येक संकष्ट चतुर्थीलासुद्धा करू शकतात। बघा, या उपायाने आपल्याकडनं एक प्रकारची ही सेवा होत असते, ही सेवा घडत असते। तर आपण हे उपाय न समजून, ही एक सेवा आहे असं समजून आपण प्रत्येक चतुर्थीला ही सेवा केली पाहिजे। यामुळे तुमच्या घरात असलेली सर्व निगेटिव्ह ऊर्जासुद्धा कमी होणार आहे।
आणि बघा आपण जो कापूर जाळणार आहोत तो कापूर आपल्या घरातील जेवढी काही निगेटिव्ह ऊर्जा असेल ती खेचून घेत असते, त्याच्यामध्ये ती समाविष्ट करत असते। त्यामुळे तुम्हाला हे कापूर विझल्यानंतर ही खोबऱ्याची वाटी तुम्हाला घरात ठेवायची नाही, ही तुम्हाला पाण्यामध्ये विसर्जन करायची आहे। कारण या खोबऱ्याच्या वाटीने आणि त्यामध्ये आपण कापूर जाळत असतो त्या अग्नीने आपल्या घरातील सर्व निगेटिव्ह ऊर्जा खेचून घेतलेली असते। किंवा आपण आपल्या मुलांसाठी काही इच्छा मागितलेली असेल तर आपल्या मुलांवरची सर्व संकट ह्या अग्नीने खेचून घेतलेली असते। ह्या वाटीत ह्या अग्नीत सर्व समाविष्ट झालेलं असतं आणि ही एक प्रकारची निगेटिव्ह ऊर्जा यामध्ये समाविष्ट झालेली असते। त्यामुळे ही खोबऱ्याची वाटी तुम्ही दुसऱ्या दिवशी पाण्यामध्ये विसर्जन करून द्या। तुमच्याकडे जर का पाण्यात विसर्जन करण्याची सोय नसेल तर तुम्ही ते निर्माल्यात टाका, किंवा मग एखाद्या आउटसाईडला एखादं मोठं झाड असेल तर त्या झाडाखाली तुम्ही एखाद्या बाजूला ही खोबऱ्याची वाटी टाका, जेणेकरून ती कोणाच्या पायाखाली येणार नाही। तर या पद्धतीने तुम्हाला तुमच्या मुलांसाठी हा उपाय करायचा आहे। हा उपाय अगदी पॉवरफुल असा उपाय आहे आणि श्रावण महिन्यात ही संकष्टी चतुर्थी आहे आणि ह्या चतुर्थीला खूप अनन्यसाधारण महत्त्व असल्यामुळे या दिवशी तुम्ही तुमच्या मुलांसाठी हा उपाय करायचा आहे। जर का तुमच्या मुलांसाठी म्हणजे मुलं जर का तुमची चिडचिड करत असेल, हट्टीपणा करत असेल, ऐकत नसेल, नजरदोष असेल, अभ्यासात प्रगती होत नसेल, म्हणजे तुमच्या मुलांबाबतीत कुठलाही प्रश्न असू द्यात, कुठलीही इच्छा असू द्या, त्या इच्छेसाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे। बघा प्रत्येक संकष्ट चतुर्थीला आपण असे छोटे मोठे उपाय करू शकतो। आपल्या चॅनलवर अजूनही संकष्ट चतुर्थीचे उपाय सांगितलेले आहे, ते उपायसुद्धा तुम्ही या संकष्ट चतुर्थीला करू शकता। तुम्हाला जर का हा उपाय या संकष्ट चतुर्थीला करायला जमला नाही तर तुम्ही पुढच्या संकष्ट चतुर्थीला सुद्धा हा उपाय करू शकता। बघा असे छोटे मोठे उपाय आपण करून बघायचे असतात आणि हे उपाय करताना आपल्या भावना ह्या सात्विक पाहिजे, आपल्या भावना ह्या पॉझिटिव्ह पाहिजे। आपल्या मनात कुठलीही निगेटिव्ह ऊर्जा नको किंवा निगेटिव्ह विचार नको, पॉझिटिव्ह विचार ठेवून आपण हे उपाय करायचे, तरच आपल्याला ह्या उपायांचा रिझल्ट मिळत असतो। आणि ही सांगितलेली खोबऱ्याची वाटी तुम्ही घरात अजिबात ठेवू नका। तुम्ही जर का ही खोबऱ्याची वाटी घरात ठेवली किंवा ती वापरली तर बघा यामुळे तुम्हाला या उपायाचा काहीच उपयोग होणार नाहीये। कारण या खोबऱ्याच्या वाटीमध्ये आपल्या घरातील सर्व निगेटिव्ह ऊर्जा ही समाविष्ट करून घेतलेली असते आणि ती तुम्ही घरात ठेवली तर पुन्हा ती निगेटिव्ह ऊर्जा ही तुमच्या घरातच राहणार आहे किंवा ती निगेटिव्ह ऊर्जा तुमच्या मुलांच्या अवतीभोवतीच राहणार आहे। त्यासाठी ही खोबऱ्याची वाटी तुम्ही ही निर्मल्यात टाकायची आहे। बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा। चॅनल जर का तुम्ही नवीन असाल तर असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।